विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वजन म्हणजे वस्तुमान याबाबत माहिती घेणार आहोत। मीनाकडे एक चेंडू आहे। मीना म्हणते या चेंडूचं वजन 17 गोटे आहेत। राजूकडे ही चेंडू आहे। राजू म्हणतो माझ्याकडील चेंडूचं वजन 10 गोट्या भरलं। असं कसं झालं? एकाच चेंडूचं वजन वेगवेगळं कसं? मीनाने आणलेल्या गोट्या लहान होत्या आणि राजूने आणलेल्या गोट्या मोठ्या होत्या, म्हणून असं घडलं असेल। म्हणूनच तर दुकानात वजन मोजण्याची प्रमाणित एकक म्हणजे माप असतात। एकाच वस्तूचे वजन प्रमाणित मापांच्या सहाय्याने कोणीही केले तरी ते समानच भरते। किलोग्रॅम हे वजन मोजण्याचे प्रमाणित एकक आहे। रमेश म्हणतो मला 1 किलोग्रॅम साखर द्या, म्हणजेच त्याला 1 किलोग्रॅमच्या एका वजनाएवढी साखर देण्यात येईल। रमा म्हणते मला 5 किलोग्रॅम गहू हवेत, म्हणजेच तिला 1 किलोग्रॅमची 5 मापे गहू मिळतील। विना म्हणते मला 2 किलोग्रॅम ज्वारी हवी आहे, म्हणजेच तिला 1 किलोग्रॅम वजनाची 2 मापे ज्वारी मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला घरचा अभ्यास करायचा आहे। दिलेल्या वस्तूंचे वजन 1 किलोग्रॅम पेक्षा कमी आहे किंवा जास्त आहे याचा अंदाज करा आणि दुकानातील वस्तू आणल्यानंतर त्याची खात्री करून घ्या।